महायुती सरकारनं देशी गायींच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला असून गायीला आता राज्यमाता गोमाता दर्जा देण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी शासनानं देशी गायीला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आपल्या भारतीय संस्कृतीत गायीचं असलेलं अनन्यसाधारण महत्व पाहता गायीला हा विशेष दर्जा देण्यात आलाय. चला पाहूयात देशी गायीची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या विविध वैशिष्ट्यांचा उपयोग. देशी गायीच्या दुधानं मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्यानं ते पूर्ण अन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत, पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण आणि गोमूत्राचं महत्व आहे हे आपण जाणतोच. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जातींच्या देशी गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. दुसरी एक गोष्ट लक्षात घेऊया की वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्व असल्यामुळे गायीला कामधेनू म्हटलं जातं. परंतु गेल्या काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन करणे गरजेचं असल्यानं देशी गायींच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावं यासाठी शासनानं देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली आहे. भविष्यासाठी हा फार मोठा निर्णय. भारतीयांपुढे आता माता, गोमाता आणि भारत माता या तीन पूजनीय माता बनल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.